नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा। बुलढाणा येथील तक्रारकर्ते वसीम शेख यांचे बँक खाते येथीलच ॲक्सिस बँकेच्या मुख्य शाखेत आहे। त्यांच्या खात्याला त्यांचा मोबाईल नंबर जोडलेला असून मोबाईलमध्ये गुगल पे या ॲप्सच्या माध्यमातून आपल्या खात्यामधून दुसऱ्याच्या खात्यात किंवा आपल्या खात्यामध्ये देवाणघेवाण करता येते। दरम्यान 13 सप्टेंबर रोजी वसीम शेख यांनी आपल्या मित्राच्या म्हणण्यावरून त्याच्या औरंगाबादच्या मित्राला कोटक बँकेच्या खात्यामध्ये रुग्णालय कामाकरिता 7,000 रुपये पाठवले असता हे 7,000 त्यांच्या मित्राच्या अकाउंटमध्ये न जाता त्यांच्या अकाउंटमधून 7,000 कापले गेले। तक्रारकर्ते शेख हे याची माहिती विचारायला ॲक्सिस बँकेत गेल्यानंतर हा विषय बँकेचा नसून तुम्ही गुगल पे यांच्याशी संपर्क करा असे सांगण्यात आले। जेव्हा 2 ते 3 वेळा गुगल पे यांच्या कस्टमर केअरला सांगितल्यानंतर अकाउंटमध्ये कपात झालेले 7,021 सप्टेंबर रोजी परत मिळाले। मात्र 22 सप्टेंबरला 1:13 मध्यरात्री गुगल ॲग्रोमेंट नावाने कोणत्याही बँकेचा OTP नंबर न येता परस्पर 3,250 रुपये अकाउंटमधून कापले गेले। याची माहिती SMS माध्यमातून कळाल्यानंतर या संदर्भात वसीम शेख यांनी 25 सप्टेंबर रोजी ॲक्सिस बँकेत जाऊन याबाबत शाखेतील ऑपरेशन हेड किशोर धुर्वे यांची विचारपूस केली असता त्यांना त्यांचा अकाउंट हॅक झाल्याची माहिती देत ऑनलाईन पद्धतीने पैसे कापले गेले असून ATM पिन नंबर बदलण्याचा सल्ला दिला। यावर अकाउंटमधून पैसे कपात करण्याचा अधिकार बँकेचा असून याला तुम्ही जबाबदार आहे असे सांगितले आणि उडवाउडवीची उत्तरे दिली। यामुळे वसीम शेख यांनी बुलढाणा शहर पोलिसात ॲक्सिस बँकेने अकाउंटमधून विनापरवानगी पैसे कापून फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे। यावरून पोलिसात 27 सप्टेंबरला बुलढाणा ॲक्सिस बँकेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एवढेच नव्हे तर पोलिसात गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबरला पुन्हा 1:13 मध्यरात्री गुगल ॲग्रोमेंट नावाने कोणताही बँकेचा OTP नंबर न येता पुन्हा परस्पर 3,250 रुपये अकाउंटमधून कापले गेले। यासंदर्भात ॲक्सिस बँकेने ऑनलाईन पद्धतीने OTP नंबर न देता अकाउंटमधून परस्पर कसे पैसे ट्रान्सफर केले याचा तपास पोलीस करत आहेत। याच ॲक्सिस बँकेत मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेची खाती आहेत, त्यामुळे जनतेच्या पैशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याच ॲक्सिस बँकेत मुख्यमंत्री मिसेस अमृता फडणवीस मोठ्या पदावर विराजमान आहेत हे विशेष। माझं नाव वसीम शेख आहे आणि माझा खाता ॲक्सिस बँक या बँकेत आहे। बुलढाण्यातील कारंजा चौकातील शाखेमध्ये माझा बँक अकाउंट आहे आणि माझ्या बँक अकाउंटला माझा मोबाईल नंबर लिंक आहे। माझ्या मोबाईलमध्ये गुगल पे हा ॲप्स असून त्याला ॲक्सिस बँकेचा खाता लिंक आहे। माझ्या मित्राला मी जेव्हा 7,000 रुपये ट्रान्सफर केले तर ते माझ्या खात्यातून कापल्या गेले आणि माझ्या मित्राच्या अकाउंटमध्ये ते गेले नाही। याची माहिती मी ॲक्सिस बँकेतील मॅनेजरला सांगितली असता त्यांनी सांगितलं की गुगल पेला कळवा। गुगल पेला कळवल्यानंतर 2-3 कळवलं, नंतर मग 7-8 दिवसानंतर ते 7,000 वापस आले। मग नंतर 21 तारखेला रात्री अचानक माझ्या खात्यातून 3,250 रुपये कापल्या गेले। मला कोणताही OTP आला नाही, माझी कोणतीही परवानगी घेतली नाही। मग याबाबतची मी माहिती घेण्याकरिता ॲक्सिस बँकेच्या मॅनेजर जे धुर्वे नावाचे होते त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं तर त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की तुमचं बँक अकाउंट हॅक झालं वाटतं आणि ऑनलाईन हा ट्रान्झॅक्शन आहे। तर मी त्यांना म्हटलं की हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसं काय झालं, मी तर कोणताही OTP नंबर कोणाला दिलं नाही आणि मला OTP नंबर आला नाही, तर हे पैसे कसं काय कपात झाले आणि ही जबाबदारी बँकेची आहे, बँकेने कसं काय बिना OTP नंबरचे माझे पैसे कपात केले। तर त्यांनी याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आणि मग मी याची तक्रार लेखी स्वरूपात बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली माझी फसवणूक केल्याप्रकरणी। यावर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे की गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा 28 तारखेला रात्री 1:13 जसे 21 तारखेला 1:13 रात्री माझे पैसे कपात झाले होते, तसेच पुन्हा रात्री 1:13 28 तारखेला 3,250 रुपये कापल्या गेले आणि हे गुगल ॲग्रोमेंट या नावाने कापल्या गेले असा मला मेसेज आलेला आहे। हा एक प्रकारे डिजिटल इंडियाचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार मला असा मला संशय आहे। तक्रारदाराने फिर्याद दिलेली आहे की ॲक्सिस बँकेतून माझे बिना परवानगीने पैसे कपात झालेले आहे। तर तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ॲक्सिस बँकेने तक्रारदार याच्या अकाउंटमधून त्याची परमिशन न घेता त्याच्या खात्यातून
3,250 रुपये कपात केलेले आहेत, याच्यावरून आम्ही गुन्हा दाखल करून आणि पुढील चौकशी करून पुढील कारवाई करणार आहोत. लोकसंदेश न्यूजसाठी इम्रान शहा, बुलढाणा.